नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्याला आपल्या मोबाईलवरती मिळत राहतील। मित्रांनो, आयुष्यमान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारतर्फे राबविली जाते। या योजनेमधून लाभ घेण्याकरिता कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा अर्ज करावा लागत नाही। शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पात्रता धारकांची यादी बनवून त्यांना या योजनेचा लाभ हा दिला जातो। पात्र असलेल्या लाभार्थ्याच्या कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय उपचाराकरिता शासनाकडून या योजनेमधून मिळू शकतात। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता पात्र असलेल्यांच्या गावनिहाय याद्या या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे। आपले सुद्धा नाव या यादीत असेल तर आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ हा घेता येईल। तर चला पाहूयात आयुष्यमान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून लाभ घेण्यास पात्र असलेल्यांच्या गावनिहाय याद्या कशा प्रकारे डाउनलोड करायच्या याबाबत सविस्तर माहिती। मित्रांनो, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेतील पात्र असलेल्यांच्या गावनिहाय याद्या पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी ही जी लिंक तुम्हाला दिसत आहे ही लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, तेथे क्लिक करून या पेजला तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। मित्रांनो, लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एंटर मोबाईल नंबर म्हणून पर्याय या ठिकाणी दिसेल, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। गेट OTP या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे OTP हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी येईल। तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे। तसेच तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला होता त्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज स्वरूपामध्ये एक OTP क्रमांक हा पाठविण्यात येईल। तो OTP क्रमांक या ठिकाणी एंटर OTP हा जो रकाना दिलेला आहे या रकान्यामध्ये जशाचा तसा टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हा जो कॅप्चा कोड दिसत आहे हा कॅप्चा कोड जशाच्या तसा या पुढच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे। प्रत्येक वेळेस या ठिकाणी कॅप्चा कोड हा बदललेला तुम्हाला दिसून येईल। कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन म्हणून तुम्हाला बटन दिसेल, या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं एक नवीन पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल। सर्वप्रथम या ठिकाणी क्लिक करून तुमचं राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी समोर डिस्ट्रिक्ट नेम म्हणून तुम्हाला पर्याय दिसेल, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर राज्यांतर्गत जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी ब्लॉक टाईप म्हणून पर्याय तुम्हाला दिसेल, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्हा अंतर्गत ब्लॉक किंवा UL असे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर या ठिकाणी ब्लॉक या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ब्लॉक नेम म्हणून पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जो तालुका असेल त्या तालुक्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे। ब्लॉक नेम मध्ये तुमचा तालुका तुम्ही निवडल्यानंतर या ठिकाणी समोर व्हिलेज नेम म्हणून पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तालुक्या अंतर्गत गावांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर या यादीमधून तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी दिलेल्या या सर्च या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही निवडलेल्या तालुक्याचं नाव तुम्हाला दिसून येईल। तसेच तालुक्या अंतर्गत जे गाव तुम्ही निवडलं होतं त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तसेच PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक फाईल उपलब्ध झालेली दिसून येईल। या फाईलमध्ये मित्रांनो, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र असलेल्यांची गावाची यादी तुम्हाला या ठिकाणी या PDF फाईलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। या फाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे।
या फाइल वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही फाइल तुम्हाला डाउनलोड झालेली तुम्हाला दिसून येईल। मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून जर कधी ही फाइल डाउनलोड करणार असाल तर फाइल मॅनेजर मध्ये डाउनलोड फोल्डर मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये ही फाइल तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसून येईल। या फाइल वरती क्लिक करून तुम्हाला या फाइलला ओपन करायचं आहे। मित्रांनो, या फाइलला ओपन केल्यानंतर या कॉलम मध्ये तुम्हाला पात्र असलेल्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। तसेच मित्रांनो, या ठिकाणी स्क्रॉल केल्यानंतर या फाइल मध्ये पुढील पेजेस या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील। या पेजेस मध्ये तुम्ही तुमचं नाव शोधू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेमधून पात्र असलेल्यांची गावनिहाय यादी अशा प्रकारे डाउनलोड करू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।